गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्या संदर्भामध्ये शिक्षकांमधून प्रचंड रोष व्यक्त होतोय. काही शिक्षक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. काय एकूणच या वक्तव्याकडे तुम्ही बघता, कशा पद्धतीनं बंब साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भामध्ये रोष व्यक्त होताना दिसतोय? विधानसभेचे आमदार माननीय बंबसाहेब यांनी जी एक 8 दिवसापूर्वी वक्तव्य विधान परिषदेमध्ये केलं शिक्षकांच्याविषयी, आणि त्यांची ती शिवराळ भाषा त्या ठिकाणी पाहायला मिळाली. खरं तर महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी घडणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे, आणि त्यांनी जी गोष्ट केलेली आहे त्याला आम्ही सर्व राज्यातील शिक्षकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे आपलं शैक्षणिक योगदान करत असतानासुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावर अविश्वास दाखवला जातो, या यंत्रणेकडून दाखवला जातो, ही अतिशय खेदाची बाब आहे. आणि याबद्दल आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य उपाध्यक्ष या नात्याने मी त्यांचा निषेध करतो, आणि त्यांनी एकदा खाली जाऊन पाहावं वस्तुस्थिती काय आहे. 150 प्रकारची अशैक्षणिक कामं आम्हाला शिक्षकांना करावी लागतात. पहिले त्यांनी ती कामं आमची बंद करावीत, आणि नंतर आम्हाला तुम्ही सांगाल त्या पद्धतीचं योगदान आमचं या ठिकाणी शिक्षणामध्ये राहील, याशी या ठिकाणी मी माझी भावना व्यक्त करतो. एकंदरीतच त्यांनी आपलं जे आहे तर घर भाडे भत्ता असेल किंवा स्थानिक ठिकाणीच शिक्षकांनी राहावं असं म्हटलेलं होतं, तर याकडे कसं बघतो? खेडोपाडी प्रशासनाने प्रथमतः ज्या पद्धतीने आमदार साहेबांना आमदार निवास मिळतं, त्या सुविधा मिळतात, त्या सुविधा किमान नाही मिळाल्या तरी किमान त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतील एवढ्या सुविधा ज्या ठिकाणी शाळेच्या ठिकाणी उपलब्ध झाल्यात निश्चितपणे शिक्षक आनंदाने त्या ठिकाणी राहील. परंतु आजची परिस्थिती पाहिली तर अशा कुठलेही गाव नाही की जिथं सर्व सुविधा मिळतील. मला त्या ठिकाणी बंबसाहेबांच्या वक्तव्याचा निषेध करताना असं म्हणावंसं वाटतं, बंबसाहेब आपण शासनाचे विविध भत्ते घेता, शासनाचे वेगवेगळ्या प्रकारचे योजना राबवता, प्रत्येक योजना ही पाहिजे तेवढ्या प्रभावीपणे राबवता का? आपण केलेल्या कारखान्याच्या घोटाळ्यामध्ये यूट्यूबवर गुगलवर सर्च केल्यानंतर किती प्रकारचे आरोप आपल्यावर झालेले आहेत याचा आपण अगोदर अवलोकन करावं. आपण दुसऱ्याकडे ज्यावेळी एक बोट दाखवतो त्यावेळी 4 बोट आपल्याकडे असतात याची त्यांना जाणीव राहिलेली नाही. त्यांचं हे वक्तव्य निश्चित शिक्षक बांधवांच्या मनावर खूप परिणाम करणारं आहे, आणि त्या वक्तव्याचा मी पुन्हा एकदा निषेध करतो. त्यांनी अशा पद्धतीचं विधान करून समस्त शिक्षक बांधवांचा जो अपमान केलेला आहे त्याबद्दल त्यांनी जाहीर शिक्षक वर्गाची माफी मागावी. एकंदरीतच त्यांनी गुणवत्तेचा देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे की शिक्षक जर त्या गावात राहत नसेल तर गुणवत्तेवरती परिणाम होतो. शिक्षक गावात राहणं आणि गुणवत्तेचा काही संबंध राहिलेला नाही. पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधनं नसल्यामुळं शिक्षक मुख्यालय राहत होते. आता बऱ्याच ठिकाणी आमच्या शासनाने अनेक ठिकाणी बदल्या केल्या. एकाची पत्नी नेवासा तालुक्यात, एकाची नगरमध्ये नोकरी, यांनी मुख्यालय राहायचं कसं? बदल्या यांनीच केल्या. यांना 70-70 किलोमीटरवर अंतरावर यांनी बदल्या दिल्या. यांनी एकत्र राहायचं कसं? मुलं शिक्षण, काही प्राथमिक शिक्षण घेतात, काही माध्यमिक घेतात, काही वरच्या कॉलेजला असतात. अशा मुलांच्या शिक्षणासाठी शहरात काही ठिकाणी काही शिक्षकांना राहावं लागतं. आमचे अनेक शिक्षक मुख्यालय आजही राहतात, परंतु सर्रासपणे आमच्यावर अविश्वास दाखवून आमच्याकडून ग्राम शिक्षण समितीकडून यांच्याकडून लेखी घ्यायचं की हे सर्व आम्ही मुख्यालय राहतो म्हणून. लेखी घेतल्यानंतरसुद्धा जे मुख्यालय राहतात त्यांच्यावरसुद्धा अविश्वास दाखवायचा ही अतिशय निंदनीय आणि खेदकारक बाब आहे. लगेच लवकरच नगर जिल्ह्यातून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षणाधिकारी कार्यालय एक मोर्चा आयोजित करत आहोत, आणि त्यासाठी आम्ही कालच आमच्या समन्वय समितीची नगरमध्ये बैठक झालेली आहे. त्या माध्यमातून लवकरच आम्हाला फक्त मुलांना शिकू द्या, आमची आव्हान तर 150 प्रकारची कामं शासनाने काढून घ्यावीत. आणि माझी विनंती राहील बंबसाहेबांना, जशी तुम्ही या पद्धतीने मागणी करता मुख्यालय राहत नाही, तसेच हे BLO चे कामं असतील, जे आव्हान आमच्याकडे शालेय पोषणावर असेल अनेक कामं आहेत ती आमची काढून घ्यावीत, ही माझी सर्व जिल्ह्यातील राज्यातील शिक्षकांच्या वतीने कळकळीची त्यांना विनंती आहे. एकंदरीतच अशैक्षणिक कामं जी आहेत तर ती तातडीने काढून घ्यावी अशी मागणी जी आहे तर ती शिक्षकांकडून होते, आणि या संदर्भामध्ये लवकरच अहमदनगर या ठिकाणी मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन करण्याचा देखील इशारा यावेळी शिक्षकांनी दिला आहे. सुनील भोंगळे, EBP माझा, अहमदनगर. EBP माझा, उघडा डोळे, बघा नीट.